हाय गाइज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट एंड क्राफ्ट। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे नथिंगचे प्रकार पाहिलेले आहेत, त्याचबरोबर आता आपण फॅब्रिक ज्वेलरीचेसुद्धा काही ज्वेलरीज पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी दिसणारी ही रेड कलरची फॅब्रिक ज्वेलरी घरच्या घरी कशी बनवायची ते आपण पाहूया। ही ज्वेलरी बनवण्यासाठी मी इथे कार्डबोर्डचा गोल आकाराचा पीस घेतलेला आहे। हा कार्डबोर्ड तुम्ही जास्त थिक न घेता मध्यम थिकनेस असणारा इथे घ्यायचा आहे। त्यानंतर ज्या कलरचं तुम्हाला फॅब्रिक ज्वेलरी बनवायची आहे त्या कलरचा गोल आकाराचा कपडा आपण इथे घेतलेला आहे आणि तो कपडा या कार्डबोर्डवरती आपल्याला इथे चिटकवून घ्यायचा आहे। परंतु चिटकवताना जेव्हा आपण आहे तसा कपडा चिटकवतो तेव्हा त्याचं फिनिशिंग जातं, त्यामुळे अशा पद्धतीने जो आपला गोल कपडा आहे त्याला बाजूने कट देऊन घ्यायचे आहेत। सध्या फॅब्रिक ज्वेलरीसुद्धा खूप ट्रेंडिंग आहे आणि वेगवेगळ्या साड्यांच्या मॅचिंगनुसार किंवा ड्रेसच्या कलरच्या अकॉर्डिंग तुम्ही या फॅब्रिक ज्वेलरी बनवू शकता। तर तुमच्या ड्रेस किंवा साडीमधील ब्लाऊजचे जे कपडा असतो त्याचासुद्धा तुम्ही हा फॅब्रिक ज्वेलरी इथे बनवून त्याचा यूज करू शकता। तर इथे आपण बाजूने सर्व कट देऊन घेतलेले आहेत आणि इथे मी हा कपडा चिटकवण्यासाठी फेविबॉन्डचा यूज करत आहे। फेविबॉन्डचा वापर केल्यामुळे आपला हा कपडा पटकन चिटकला जातो आणि इथे तुम्ही फॅब्रिक ग्लूचा सुद्धा यूज करू शकता, परंतु फॅब्रिक ग्लूला चिटकण्यासाठी थोडासा आपल्याला इथे वेळ द्यावा लागतो। अशा प्रकारे जो ग्लू आहे तो पुढील बाजूस न लागता आपण पाठीमागील बाजूस व्यवस्थित इथे चिटकवून घ्यायचा आहे। ग्लूचा हात आपला पुढील जो आपण फॅब्रिक बोर्ड बनवणार आहेत त्याला लागता कामा नये, त्यामुळे व्यवस्थित हळूवारपणे अशा प्रकारे आपण दाबून हा कपडा ग्लूवरती इथे चिटकवून घेणार आहोत। अशा प्रकारच्या फॅब्रिक बेसवरती तुम्ही वेगवेगळे डेकोरेशन करून फॅब्रिक ज्वेलरी अगदी आरामात आणि पटकन बनवू शकता। इथे आपला हा फॅब्रिकचा बेस तयार झालेला आहे। त्यानंतर आपण यावरती एक पेंडंट अटॅच करून घेणार आहोत। तर हे पेंडंट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे निवडू शकता किंवा तुमच्या एखाद्या जुन्या ज्वेलरीचे सुद्धा पेंडंट तुम्ही इथे रियूज करू शकता। तर इथे मी हे गोल्डन कलरचे पेंडंट यूज केलेले आहे। सध्या अशा प्रकारचे गोल्डन पेंडंट तसेच सिल्वर पेंडंटची खूप ट्रेंड आहे, त्यामुळे हे सर्व पेंडंट तुम्हाला ज्वेलरी मेकिंगचे मटेरियलच्या शॉपमध्ये मिळते, तिथेसुद्धा मिळून जाईल, किंवा अशा प्रकारचे पेंडंट तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता। इथे आपण गोलाकाराचा खालील फॅब्रिक बेस घेतलेला आहे, त्यामुळे हे चौकोनी आकाराचे पेंडंट मी याला खालील बाजूस अटॅच करून घेत आहे। जेव्हा आपण फॅब्रिक ज्वेलरी बनवत असतो तेव्हा जो काही आपला फॅब्रिकचा कलर किंवा डिझाईन आहे ते दिसून यावे याच्यासाठी फॅब्रिकचा जो बोर्ड आहे तो बाजूने एक्स्ट्रा आपण असा सोडून द्यायचा असतो आणि जर तुम्ही यावरतीच पेंडंट अटॅच केले तर तो फॅब्रिकचा बेस इथे दिसणार नाही, त्यामुळे हे पेंडंट मी अगदी खालील बाजूस अटॅच करून घेतलेले आहे। हे पेंडंट अटॅच करताना मी इथे सुईदोऱ्याचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने सुईदोऱ्याच्या साह्याने तुम्ही हे घट्ट पेंडंट शिवून घेऊ शकता किंवा मेटल ग्लूच्या साह्याने हे पेंडंट चिटकवून पण घेऊ शकता। तर इथे पहा, मी हे पेंडंट खालील बाजूस हलू नये याच्यासाठी परत एकदा आपण याला टाके घालून घेणार आहोत। तर इथे तुम्ही जर हे मेटल ग्लूच्या साह्याने चिटकवले तर ते अगदी फिक्स बसते, परंतु त्याला देखील आपल्याला एक ते दोन टाके इथे घालून घ्यावेच लागतात। तर मेटल ग्लू प्रत्येक वेळी प्रत्येकाकडे अवेलेबल असेल असे नाही, त्यामुळे तुम्ही फक्त इझिली सुईदोऱ्याच्या साह्याने हे शिवून घेतले तरीसुद्धा काही हरकत नाही। तर मी इथे हे सुईदोऱ्याच्या साह्याने पेंडंट बेसवरती शिवून घेतलेले आहे। अशा प्रकारची फॅब्रिक ज्वेलरी तुम्ही वेस्टर्न आउटफिटसोबतसुद्धा कॅरी करू शकता किंवा तुम्ही जर सिल्क साड्या किंवा ज्या काही कॉटनच्या साड्या आहेत त्यावरतीसुद्धा ही आरामात वेअर करू शकता। सगळ्यांपेक्षा अगदी वेगळा आणि युनिक लुक जर तुम्हाला हवा असेल तर अशा प्रकारच्या फॅब्रिक ज्वेलरी तुम्ही नक्की ट्राय करा। याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत खूप सारे व्हिडिओज येते शेअर केलेले आहेत आणि त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तिथून तुम्ही हे फॅब्रिक ज्वेलरी कशा बनवायच्या आणि वेगवेगळ्या आकारच्या फॅब्रिक ज्वेलरी तसेच त्यासाठीचे जे डेकोरेशन आहे ते पाहू शकता। तर ते सर्व व्हिडिओज तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या। हे आपले पेंडंट इथे सुईदोऱ्याच्या साह्याने अगदी घट्ट अटॅच होत आहे। तर अशा प्रकारे आपण पेंडंट जोडताना थोडासा कमी दोरा घेऊन हे पेंडंट इथे जोडून घ्यायचे आहे, जेणेकरून इथे दोऱ्याचा गुंता होणार नाही। हे पहा, आपण हे पेंडंट घट्ट जोडून घेतलेले आहे। पाठीमागील बाजूस हे आपले सर्व दोरे इथे दिसत आहेत, परंतु जेव्हा आपले हे पेंडंट रेडी होणार आहे त्यानंतर आपण पाठीमागील बाजूसुद्धा एक कपडा इथे चिटकवून घेणार आहोत, जेणेकरून हे जे काही शिवलेले आहे ते व्यवस्थित राहील आणि शिवाय हे धागे पण निघणार नाहीत। इथे पहा, व्यवस्थित घट्ट गाठ मारून घेतल्यानंतर हे पेंडंट आपल्या इथे रेडी झालेले आहे। त्यानंतर याला खालील बाजूस डेकोरेशन करण्यासाठी मी दोन इथे झुमके यूज करणार आहे। तर हे मेटलचे सेम त्याच रंगाचे झुमके इथे मी वापरलेले आहेत। इथे जर अशा प्रकारचे झुमके तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे कॉटन बॉलसुद्धा यूज करू शकता। कॉटन बॉलसुद्धा घरी कसा बनवायचा याच्या व्हिडिओ मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तेसुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा। त्यानंतर मी इथे जंपरिंगच्या साह्याने हे जे झुमके आहेत ते खालील बाजूस इथे जोडून घेतलेले आहेत। तुम्ही हे झुमके तुमच्या एखाद्या जुन्या इयरिंगचे सुद्धा इथे यूज करू शकता।
अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूस हे झुमके इथे अटॅच करून घेणार आहोत। तर जंपरिंग इथे आपल्याला घट्ट दाबून घ्यायचे आहे जेणेकरून हा झुमका खालील बाजूस निसटू नये। तर इथे पहा मी प्लायरच्या सहाय्याने हा झुमका इथे जोडून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे प्लायर नसेल तर तुम्ही हे सिंपली कात्रीच्या सहाय्याने सुद्धा करू शकता। तर इथे आपण दुसऱ्या बाजूसुद्धा हा झुमका इथे जोडून घेतलेला आहे। ह्या पेंडंटला खालील बाजू अशा प्रकारचे लूप असल्याकारणाने मी इथे झुमके जोडून घेतलेले आहेत। तुम्ही जर कॉटन बॉल इथे जोडायचे असतील तर मध्यभागी आणखीन एक कॉटन बॉल जोडला तरीसुद्धा ते सुंदर दिसते। तर हे पहा आपल्या इथे अतिशय सुंदर दिसणारे रेड कलरचे हे पेंडंट रेडी झालेले आहे। ह्या पेंडंटला पाठीमागील बाजूस आपण डेकोरेट करण्यासाठी सुई दोऱ्याच्या सहाय्याने यामध्ये बीड्स ओवून घेणार आहोत। इथे मी ग्लास बीड यूज करणार आहे जे की रेड कलरचे आहेत, म्हणजे या पेंडंटला मॅचिंग आहेत। परंतु तुम्ही इथे जेव्हा आपण पाठीमागील बाजूस बीडचे वर्क करत असतो तेव्हा सुई दोऱ्याच्या सहाय्याने घट्ट दोरा इथे जोडून घ्यायचा असतो। इथे तुम्ही नायलॉनचा थ्रेडसुद्धा यूज करू शकता, परंतु मी इथे कॉटन थ्रेड यूज केलेला आहे। त्यानंतर हे ग्लास बीड मी इथे यूज केलेले आहेत। हे 8 mm साईजचे ग्लास बीड आहेत जे की ह्या पेंडंटच्या आकाराला अगदी सूट होतात। जर पेंडंट तुमचे छोटे असेल तर 6 mm साईजचे बीड्ससुद्धा तुम्ही इथे ओवू शकता। इथे जर तुमच्याकडे ग्लास बीड नसतील तर तुम्ही कॉटन बीड्ससुद्धा ओवू शकता, म्हणजे कॉटन दोऱ्याचे जे बीड्स असतात जे घरी आपण बनवू शकतो। तर इथे पहा जो मी पाठीमागील बाजूस हा रेड कलरचा टसल अटॅच करत आहे तोसुद्धा सुईदोरच्या सहाय्याने इथे घट्ट शिवून घेत आहे। सुईदोऱ्याने हा टसल जोडून घेतल्यानंतर सेम अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूसुद्धा बीड ओवून घेणार आहोत। ही ज्वेलरी मेकिंगची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे ट्रेंडी ज्वेलरी मेकिंग, नथ मेकिंग, तसेच जे काही हलव्याचे दागिने किंवा इतरही कोणत्या प्रकारचे दागिने असतात ते सर्व दागिन्यांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल असतात। सध्या संक्रांत जवळ येत आहे तर त्या अनुषंगाने हलव्याचे दागिनेसुद्धा कसे गुंफायचे ते सर्व मी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। त्यामुळे स्टे कनेक्टेड विथ प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट। आणि हलव्याच्या दागिन्यांचा आणखीन एक व्हिडिओ मी याआधी पण शेअर केलेला आहे तोसुद्धा पाहायला विसरू नका। तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला संक्रांतीची तयारीसुद्धा आत्तापासून सुरू करायला बरे। अतिशय सुंदर दिसणारी ही फॅब्रिक ज्वेलरी आपली इथे रेडी झालेली आहे। ही पहा ही ज्वेलरी आपली अशी दिसत आहे। त्यानंतर ह्या ज्वेलरीला छानसं फिनिशिंग येण्यासाठी पाठीमागील बाजूस आपण इथे कॅनव्हास पण चिटकवून घेणार आहोत। तर हा कॅनव्हास चिटकवण्यासाठीसुद्धा मी इथे फेविबॉन्डचा यूज केलेला आहे। तुम्ही इथे फॅब्रिक ग्लूच्या सहाय्यानेसुद्धा कॅनव्हास चिटकवून घेऊ शकता। अशा प्रकारे जेव्हा आपण ज्वेलरी बनवतो तेव्हा पाठीमागील धागे तुटत नाहीत आणि ज्वेलरीही अतिशय टिकाऊ आणि सुंदर तयार होते। हे पहा मी कॅनव्हासचा एक गोल कट करून घेतलेला आहे आणि तो अगदी दाबून व्यवस्थित या ज्वेलरीच्या पाठीमागील बाजूस चिटकवून घेतलेला आहे। अशा प्रकारच्या सुंदर फॅब्रिक ज्वेलरी आणखीन तुम्हाला पाहायचे असतील तर मला कॉमेंटमध्ये तसे नक्की कळवा की तुम्हाला ही फॅब्रिक ज्वेलरी आवडली आहे की नाही ते। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील ज्वेलरी मेकिंगच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।